एमएससी पार्ट वन पेपर थ्री ऑर्गेनिक केमिस्ट्री इन दैट यूनिट टू रिएक्शन एंड रीअरेंजमेंट. द नेक्स्ट रिएक्शन इज अ कैटोनिक रीअरेंजमेंट इज अ डायनोन फेनोल रीअरेंजमेंट. इन दैट ऑल्सो द इंटरमीडिएट इज अ फॉर्मेशन ऑफ अ कार्बोकैटायन. द डायनोन फेनोल रीअरेंजमेंट इज अ रिएक्शन इन ऑर्गेनिक केमिस्ट्री फर्स्ट रिपोर्टेड इन 1921 बाय ओवर्स एंड जिंगलर. ओके, डायनोन फेनोल रीअरेंजमेंट है ये ऑर्गेनिक रिएक्शन है. फर्स्ट रिपोर्टेड होने के लिए 1921 साली ओवर्स एंड जिंगलर ने. द कॉमन एग्जाम्पल ऑफ अ डायनोन फेनोल रीअरेंजमेंट इज 4,4 डाय सब्स्टिट्यूटेड साइक्लोहेक्साडायनोन डी कन्वर्टिंग इन टू द स्टेबल डी 3,4 डाय सब्स्टिट्यूटेड फेनोल इन प्रेजेंस ऑफ एसिड. कॉमन एग्जाम्पल डायनोन फेनॉलचं काय सांगितलं आहे, तर 4,4 डाय सब्स्टिट्यूटेड सायक्लोहेक्सान डायनिन. ओके, कन्वर्टिंग इन टू द स्टेबल 3,4 डाय सब्स्टिट्यूटेड फेनॉल इन प्रेजेंस ऑफ ॲसिड. कशामध्ये कन्वर्जन होणार आहे, त्याचं फेनॉलमध्ये कन्वर्जन होणार आहे इन प्रेजेंस ऑफ अ ॲसिड. द सिमिलर रीअरेंजमेंट इज अ पॉसिबल विथ अ 2,2 डाय सब्स्टिट्यूटेड सायक्लोहेक्सा डायनोन टू इट्स ग्रीन करस्पॉन्डिंग डाय सब्स्टिट्यूटेड फेनॉल. सिमिलरली पॉसिबल का आहे, तर 2,2 डाय सब्स्टिट्यूटेड सायक्लोहेक्सा डायनोन कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, डाय सब्स्टिट्यूटेड फेनॉलमध्ये. युजली दिस टाईप ऑफ रीअरेंजमेंट इज अ स्पॉन्टेनियस अनलेस द प्रेझेन्स ऑफ अ क्लोरो मिथाइल ग्रुप ॲट अ थर्ड पोझिशन ऑर फोर्थ पोझिशन इज ब्लॉक्ड विथ एनी नॉन हायड्रोजन ग्रुप्स. ओके, द नेक्स्ट रिएक्शन, द नेक्स्ट पार्ट इज अ रिएक्शन. इन दिस इज अ 4,4 डाय मिथाइल. ओके, डाय सब्स्टिट्यूट सायक्लोहेक्सा डायनोन इज अ फोर्थ पोझिशनला अल्किल ग्रुप आणि सायक्लोहेक्सा डायनोन आहे. प्लस एच प्लस कंडिशन और एच म्यू कंडिशन रॅडिकल फॉर्मेशनने किंवा ॲसिड कंडिशनने फॉर्मेशन ऑफ द फेनॉल. सिंपल रिएक्शन. देन नेक्स्ट पार्ट इज अ मेकॅनिझम. इन दॅट फर्स्टली इज अ एच प्लस कंडिशन, सो प्रोटोनेशन इज टेक्स प्लेस बिकॉज ऑफ द प्रेझेन्स ऑफ अ ऑक्सिजन लोन पेअर. लोन पेअर ऑफ ऑक्सिजन अबस्ट्रॅक्ट द एच प्लस. देन इन द नेक्स्ट स्टेप द सो द ऑक्सिजन कॅरी द पॉझिटिव्ह चार्ज. देन इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट टुवर्ड द ऑक्सिजन अँड देन द क्रिएट द पॉझिटिव्ह चार्ज इन द कार्बन, मीन्स फॉर्मेशन ऑफ द कार्बोकॅटायन इंटरमिडिएट. देन नेक्स्ट स्टेप इज द बॉन्ड शिफ्टिंग, सो स्टॅबिलायझिंग. ओके, सो बॉन्ड स्टॅबिलाइज द कार्बोकॅटायन. बॉन्ड शिफ्टिंग प्रोसेस इन दॅट. देन इन द नेक्स्ट स्टेप द आर ग्रुप इज अ माइग्रेट टू द दिस कार्बोकॅटायन, मीन्स दिस हायड्रोजन. नेक्स्ट स्टेपला काय होणार आहे, इथे आर ग्रुप जो आहे तो इथे काय होणार आहे, हा आर ग्रुप माइग्रेट होणार आहे अँड द फॉर्मेशन ऑफ द टर्शरी कार्बोकॅटायन. ओके, बिकॉज ऑफ द कार्बोकॅटायन स्टॅबिलिटी. द टर्शरी कार्बोकॅटायन इज अ मोर स्टेबल दॅन द सेकंडरी इज अ मोर स्टेबल दॅन प्रायमरी. सो द फॉर्मेशन ऑफ द टर्शरी कार्बोकॅटायन, द सेकंडरी हियर इज द सेकंडरी कार्बोकॅटायन, सो इज अ लेस स्टेबल दॅन टर्शरी. सो आर ग्रुप इज अ माइग्रेटेड अँड द फॉर्मेशन ऑफ अ टर्शरी कार्बोकॅटायन. अँड इन द लास्ट स्टेप द डीप्रोटोनेशन. ओके, द लास्ट स्टेप इज द डीप्रोटोनेशन, द रिमूवल ऑफ अ हायड्रोजन अँड द फॉर्मेशन ऑफ द फेनॉल. इज अ सिंपल रिएक्शन. इन द फॉर्मेशन ऑफ द इंटरमिडिएट इज अ कार्बोकॅटायन, द बिकॉज ऑफ द टर्शरी कार्बोकॅटायन इज अ मोर स्टेबल दॅन सेकंडरी. सो द आर ग्रुप इज अ माइग्रेटेड, वन आर ग्रुप इज अ माइग्रेटेड अँड द फॉर्मेशन ऑफ द स्टेबल टर्शरी कार्बोकॅटायन इंटरमिडिएट. ओके, दीज आर द ॲप्लिकेशन. द सेम सेम रिएक्शन हॅपन विथ ॲप्लिकेशन. ओके, इन दॅट द फर्स्ट स्टेप इज अ एच प्लस कंडिशन, सो द प्रोटोनेशन स्टेप, द फॉर्मेशन ऑफ द कार्बोकॅटायन, देन द बॉन्ड शिफ्टिंग बिकॉज ऑफ द स्टॅबिलायझेशन. देन हेर इज अ टू ग्रुप्स. ओके, इज मिथाइल ग्रुप अँड दिस इज अ सायक्लोपेंटेन रिंग. सो दिस मिथाइल ग्रुप इज अ शिफ्टेड टू दिस कार्बन. ओके, and the formation of the, here is the formation of the carbocation, tertiary carbocation, and then last step is the deprotonation. In the next step, in the next reaction, the same reaction happened with this second example.
In that, firstly is the H plus condition. H plus condition is both examples. The H plus condition is considered. Okay, the H plus condition, the protonation. First step is the protonation. Then carbocation, formation of the carbocation, and then the next step, bond shifting. Then one methyl group is a shifted to the carbon, and the formation of the tertiary carbocation and the stable carbocation. The formation of the last step is the deprotonation and the formation of the product. Okay, then the next reaction is the Rugby rearrangement. In that, the reaction of a tertiary alcohol containing an alpha acetylenic group and does not produce the expected aldehyde, but rather than the alpha beta unsaturated methyl ketone via the enyl intermediate, and this alternate reaction is called Rugby reaction. In this Rugby reaction, this tertiary alcohol containing as alpha acetylenic group with a alpha acetylenic group is does not produce the aldehyde or this, then alpha beta unsaturated methyl ketone is produced in an intermediate through. Okay, let's see the reaction. First is the H plus condition is a simple reaction, is also the removal of water molecule and the hydrolysis step and the formation of the ketone. The simple reaction is the OH, here is the OSO plus is the H plus condition is there. So removal of this H2O molecule in the formation of the carbocation intermediate and then hydrolysis. Okay. In the next step, the next is the mechanism. Firstly, the H plus condition. The first is the protonation. Because of the lone pair of the oxygen, the abstract the H plus and the removal of a water molecule, the formation of the carbocation in the next step, and the this carbocation is stabilized by this bond, the removal of a hydrogen. Okay, elimination take place of a hydrogen. Then in the next step is a simple step, is the H2O. Okay, Markovnikov of addition. The Markovnikov of rule addition on the simple step, the H2O is attacked to this carbon. Okay, and then the protonation and the formation of the ketone group. The alpha beta unsaturated compound is formed because of this is a resonance structure. So the alpha beta unsaturated ketone is formed. The simple reaction ahe. Okay, H plus condition is used करूँ जस अपन डायनोल फिनोल मध्ये H plus condition use केली होती तशी त्यामध्ये सुद्धा H plus condition use करूनच reaction करायची आहे. Then next step is application is a simple. Firstly, what happened? The H plus condition is here. दोन ठिकाणी काय असणार आहे? H plus condition असणारच आहे. सो पहिल्यांदा काय होणार आहे? H2 molecule इथून remove होणार आहे. Okay, then formation of the carbocation, tertiary carbocation, stable carbocation. Then bond is a double bond formation होणार आहे. इथे काय होणार आहे? फक्त H2O चा अटॅक होऊन हायड्रोलिसिस होणार आहे. Okay, addition of H2O. Then is also H2O remove. Bond इथे शिफ्ट होणार आणि इथे H2O ची addition is simple ketone formation. Okay, here is all is ketone formation. Simple reaction आहे. आता mechanism try करा, practice करा. Thank you.